नमस्ते भाई, मैं सोच रहा था मालेगांव इधर भी ताण. आता त्यावेळेस काय होतं की ह्या याच्यावर जेव्हा ताण येतो तर तिथं काय होतं, ताण आला की हे काय करतं, जे याच्यातलं स्टोरेज फूड आहे ते घेतं. याच्या उलट काय असतं की कंदामध्ये स्टोरेज फुडत नसते, सॉरी याच्यामध्ये टिश्यूमध्ये, कारण टिश्यूची जी गाठ आहे ती एकदम छोटा बॉल आहे. आता याचं वजन जर केलं तर आपण 20 ग्रामच्या मधात बसते, पण कंदामध्ये आपण लावतानाच ऑलरेडी काय करतो की 1 किलोच्या वरचा कंद लावतो, म्हणजे ज्याच्यात स्टोरेज फूड आहे ऑलरेडी न्यूट्रिशन आहे. मग त्याला हे डिसीजला ते गुमानित नाही. का गुमानित नाही? कारण त्याचा रूट स्ट्रक्चर हे चांगलं डेव्हलप होते आणि जमिनीतून न्यूट्रिशन घेते. म्हणजे ज्याची अन्न घ्यायची ताकद जास्त आहे किंवा ज्याची इम्युनिटी सिस्टीम चांगली आहे, म्हणजे आता मागच्या वेळेस कोरोना झाला, कोरोना कोणाला झाला? आपल्यासारखे जे शेतात काम करणारे ते त्यांना झाला नाही. जे एसीत बसत होते, ज्यांची इम्युनिटी पॉवर कमी होती, त्या लोकांना जास्त इफेक्टेड झाली. पण जे निसर्गाच्या सानिध्यात होते, जे स्ट्रॉंग होते किंवा ज्यांच्या बॉडीमध्ये चांगलं स्ट्रक्चर होतं किंवा इम्युनिटी पॉवर चांगली होती, त्या लोकांना झाला नाही. मग याचा अर्थ काय होतो की बा स्टोरेज फूड कंद जे आहे ते आपण 1 किलो चालवल्यामुळे त्याच्यात साठवलेलं अन्न भरपूर आहे, त्याचा रायझोस्पियर लवकर डेव्हलप होतो, मुळाची संख्या लवकर होते आणि ते जमिनीतलं अन्न घेते. आता याचं दुसरं उदाहरण जर बघायचं जर झालं आपण, आता आपण हळदीवाली हो सगळेच जण, बंडा ज्या वेळेस लावतो आपण, बंड्याचा निघणारा कोंब आणि शेंगाचा निघणारा कोंब बघा का निघते. कारण बंडा हा कमीत कमी 60 ग्रामचा राहतो, म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये स्टोरेज फूड जास्त आहे, ती तिथं वापरते. आणि शेंगाच्या उलट कसं आहे, शेंग ही 25 ते 30 ग्रामची असते, त्यामुळे तिचं तिथं स्टोरेज फूड कमी असल्यामुळं हे प्रॉब्लेम येतात. म्हणजे टिश्यूमध्ये जास्त प्रॉब्लेम हे दिसतात पण कंदात दिसत नाही.